मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रोहा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित कौरू राठोड यांना 10,000 लाच घेताना शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. यामुळे रोह्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात नवी मुंबईतील कोकण भवन येथे चौकशी सुरू होती. या चौकशीसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड यांना सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमले होते. तक्रारदाराच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी राठोड यांनी 15,000 रुपयांची मागणी करून 28 फेब्रुवारीला 5,000 रुपये स्वीकारले होते. राठोड यांनी उर्वरित 10,000 रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली असता तक्रारदाराने राठोड यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून पंडित राठोड यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. कामोठे भाजपतर्फे आयोजित भव्य मिसळ महोत्सवाचं उद्घाटन गुरुवारी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या महोत्सव 27 मार्चपर्यंत सुरू राहणार असून यामध्ये खवय्यांना वेगवेगळ्या चविष्ट मिसळींचा आस्वाद घेता येणार आहे. भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी आणि युवा नेते हॅप्पी सिंग यांनी या मिसळ महोत्सवाचे आयोजन पोलीस ठाण्यासमोरील मैदानात केले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास खरट, डॉ अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान महापौर डॉ कविता चौदमल यांनी मिसळ महोत्सवास भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. आयुष्याच्या शेवटपर्यंत भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दिबा पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. तर 100 प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, पण नवी मुंबई विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा साहेबांचेच नाव पाहिजे अशी जोरदार मागणी आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आठवडा प्रस्तावावर बोलताना सभागृहात केली. पनवेल क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मेडन ट्रॉफी चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं आहे. तक्का येथे खेळल्या जाणाऱ्या 12 वर्षाखालील मुलांच्या या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन नुकतंच झालं. उद्घाटन समारंभास नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, अकॅडमीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहिते, रायगड जिल्हा लेदर क्रिकेट 14 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक जॉन टी, निवड समितीचे अध्यक्ष प्रीतम कैया आणि पनवेल क्रिकेट अकॅडमीचे सर्व सभासद उपस्थित होते. 25 षटकांच्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी 2 सामने खेळवण्यात आले. प्रयास एंटरटेनमेंट पेसिकतर्फे 14 ते 17 एप्रिल या कालावधीत पणजी येथे 8वी अखिल भारतीय नृत्य स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय आयकॉनिक तमाशाचं आयोजन केलं आहे. अविनाश बडगे आणि सुष्मिता बडगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्याकरिता पनवेल शहरातील पार्क इन या हॉस्टेलमध्ये शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आयोजक आणि पत्रकार उपस्थित होते. न्यूटन डायस शोचे संचालक यश शेलार, प्रोडक्शनचे मिलिंद राणे, शो ऑपरेटर जॅज, आशिर पाचोरी मुख्य समन्वयक महेश सेठी, क्रिएटिव्ह टीमचे सूरज कुटे, अनिरुद्ध यांच्या सहकार्यातून हा स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात कलाकार सहभागी होणार असल्याने या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे. भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या SBI जनरलने यश लोक वेलफेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेसोबत भागीदारी केली आहे. त्यांच्या या भागीदारीमुळे राज्य महामार्ग पोलीस विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या हायवे मृत्यूंजय दूत योजनेला पाठिंबा मिळणार आहे. त्यानुसार SBI जनरल इन्शुरन्सचे 2 पूर्णपणे सुसज्ज हाय इम्पॅक्ट ॲम्ब्युलन्स आणि 800 स्ट्रेचर्स दिले आहेत. त्यामुळे महामार्गावरील अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळणार आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी PC कांडपाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माहितीचा अधिकार आणि विविध तक्रार अर्जांचा प्रभावी वापर करून राजकीय विरोधकांना जेरीस आणण्याचं काम आणणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज दापोली दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी ते पोलादपूर येथे 1 वाजता कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधणार आहेत.
शिवसेना नेत्यांच्या मालमत्तेची चौकशी तसेच अवैध मालमत्तेवर हातोडा चालवण्याची मागणी करून राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये अस्थिरता निर्माण करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे कोकणात खळबळ उडणार आहे. रसायनीतील ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियन्स क्लबच्या खेळाडूंनी चिपळूण येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी डेरवन यूथ गेम्स स्टेट मीट 2022 12 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात 4x100 meter रिले विभागात रौप्य पदक जिंकले. या संघातील खेळाडूंनी अमोल गीत, दर्शन सचिन करवंदे, प्रेम तिप्पण्णा जाधव आणि भैयालाल पासवान यांनी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खडतर स्पर्धा पूर्ण केली आहे. या क्लबचे प्रशिक्षक गुरुनाथ म्हशीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. माझी वसुंधरा अभियानानिमित्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने शहरात पर्यावरण रॅली काढण्यात आली होती. कर्जत शहरातील अनेक सायकलपटूंनी या रॅलीत सहभाग घेऊन नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कर्जत शहरातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे यासाठी या रॅलीचे आयोजन केले होते. या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंना नगर परिषदेकडून पर्यावरण जागृतीचे संदेश देणारे टी शर्ट देण्यात आले. शिवक्रांती सामाजिक संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कर्जत आणि मुरबाड येथील कार्यकर्त्यांनी पेप किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. संस्थेचे कर्जत विभाग अध्यक्ष अविनाश भोईर, सचिव अमोल पाटील आणि खजिनदार रसिका डुकरे तसेच मुरबाड विभाग खजिनदार समीर घरत यांनी नेरळ येथील हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पेप किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्लास्टिक आणि बाटल्या तसेच कचरा गोळा करून तो नेरळ येथे जमा करण्यात आला. कर्जत तालुक्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत जूनमध्ये पहिलीतील प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी जिल्हा शिक्षण विभाग आणि प्रशिक्षण संस्था पनवेल तसेच शिक्षण विभाग गट साधन केंद्र पंचायत समिती कर्जत यांच्या वतीने तालुकास्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला कर्जत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे आणि केंद्र प्रमुख मोहन पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला कर्जत तालुक्यातील 21 केंद्रातून 42 शिक्षक उपस्थित होते. मुरुड तालुक्यातील दस्तुरी नाका ते तेलवडे गावादरम्यान असलेल्या मोरीच्या रुंदीकरणास तातडीने मंजुरी द्यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तेलवडे ग्रामस्थांनी दिला आहे. मुरुड शहरानजीक असणाऱ्या दस्तुरी नाका ते तेलवडे गाव या दरम्यान मोरी बांधण्यात आली आहे. या मोरीमध्ये पाणी तुंबून ते पाणी घरात शिरते, त्यामुळे ही मोरी तातडीने तोडून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा स्लॅब टाकावा आणि मोठी मोरी बांधून द्या मिळावी या मागणीसाठी ग्रामस्थ आज रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये 12-14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरणास शुक्रवारी सुरुवात झाली. विद्यार्थी आणि पालकांचा या लसीकरण मोहिमेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण सुरू झाले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, उपमुख्याध्यापक जगन्नाथ राव जाधव, पर्यवेक्षक दीपक भरणुके आणि क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली हद्दीत शुक्रवारी सिमेंट भरलेला टेम्पो सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सिमेंट गोण्या भरलेला टेम्पो बोरघाटातून मुंबईच्या दिशेने जात होता. खोपोलीजवळ ढेकू गावाच्या हद्दीत आयशा टेम्पोने सिमेंटच्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिली, त्यामुळे टेम्पो सुरक्षा कठडा तोडून खोल दरीत कोसळला. या अपघातात टेम्पो चालक उत्तम कैलास दास यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.
उलवे नोट सेक्टर 5 येथे 20 किड्स प्री स्कूलमध्ये फन फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजप महिला मोर्चाच्या उलवे नोट अध्यक्षा योगिता भगत यांच्या हस्ते या फेअरचं उद्घाटन झालं. यावेळी उपाध्यक्ष सुजाता पाटील, सुमन पाटील, 20 किड्स प्री स्कूलच्या प्रिन्सिपल नम्रता साने यांच्यासह पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. हे प्री स्कूल म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असल्याचे प्रतिपादन योगिता भगत यांनी केले आहे.